हेलो सागर सर बोलता है का? हाँ बोला। हाँ फायनान्स मधून बोलता है। ते तुमच्या पाठीमागचे 2 हप्ते राहिलेले आहेत, तर ते आज तुम्हाला ते भरायला लागतील, ते आजच्याच भरून टाका साहेब। आता नाहीत ना पैसे, कारण 2 महिने लॉकडाऊन चालू आहे। आता आणून तरी कुठे साहेब मी पैसे? अहो म्हणूनच तुम्हाला आम्ही ते मधल्या काळामध्ये फोन केला नाही। तुम्हाला असं वाटत असेल की मी तुम्हाला मुद्दाम त्रास देतो, कारण माझेही पुढं सर आहेत, मलाही विचारणारे आहेत की त्या पेमेंट संदर्भात काय झाले। बरोबर आहे का नाही सर? हां बरोबर आहे साहेब। पण ते आज पैसे भरावे लागतील। मला ते दुसरा फोन येतो कस्टमरचा, फोन ठेवतो। अहो ऐक ना साहेब, यार फायनान्सला डोक्याला ताप झाला आहे, एकतर पैसे नाहीत, काय करावं आता। सागर, हे सागर, सागर, ए सागर, आहे का रे सागर? ए सागर, काय यार किती आवाज दिले? अरे काय रमेश, ये की काय राव, एक तास फोन एंगेज एंगेज एंगेज। फायनान्सवाल्याचा फोन राव काय यार, मला पण फोन सारखे सारखे वैताग दिला यार त्या फायनान्सवाल्यांनी, सारखं सकाळपासून फोन फोन फोन। यार नको काळजी करू, त्याशी बोललो राव मी। काय यार त्या फायनान्सचं नको सांगू यार तू, त्या फायनान्समुळेच घरात किरकिर किरकिर चालू यार। मला माहिती नाही चांगलं, ते कोणाचंच ऐकत नाही यार ते, त्याच्यामुळे आपली मैत्री पण टिकून राहिली यार। काय रो रमेश असं बोलतो राव तू, टेन्शन घेऊ नको। अरे काय बोलतो यार तू, टेन्शन घेऊ नको असं कसं काय? अरे बरोबर आहे रमेश तुझं, आता लॉकडाऊन चालू आहे, काम पण नाही, मी करतो लवकरात लवकर। मी जामीन राहिलो यार तुला ना। हाऊस फोन आलो तुम्ही हॅलो हॅलो हा सागर सर बोलताय का? सर मी 2-3 ठिकाणी पेमेंटसाठी गेलो होतो, पण आतापर्यंत काय झालेलं नाही आहे, मी जसं होईल तसं लवकरात लवकर देतो सर मी। नाही सर, मला आज पेमेंट लागेल, मला काय सांगू नका तुम्ही। सर मी खरंच प्रयत्न करतो आहे, काम पण बंद आहे, काम चार्ज झालं की देतो, कसल्याही प्रयत्न पैसे तुम्हाला देऊन टाकतो मी, तेवढं प्लीज ऐकून घ्या माझं। आता प्लीज प्लीज जाऊ द्या बाजूला, मी तुला एवढे दिवस फोन करतो, एडावेड वाटलं का मी तुला, समजत नाही का तुला? अहो साहेब थांबा ना जरा, काम चालू झालं की देतो पेमेंट तुमचं। ते मला नको सांगू, तुझ्या घरातलं सामान विक आणि ते पेमेंट कर जमा, मलाही वरून प्रेशर आहे ना साहेब। आता नाहीत ना पैसे, कारण 2 महिने लॉकडाऊन चालू आहे, आता आणून तरी कुठे साहेब मी पैसे? आता बोल ना, तर काय कर तुझी काशी कर, आजच्याच पेमेंट जमा झालं पाहिजे। अरे तुझी पहिले भाषा नीट बोल, आतापर्यंत कशा नीट बोलतोय मी? राहिला प्रश्न पेमेंटचा, ज्यावेळेस काम चालू होईल तेव्हाच देईल मी, तुझे काय पैसे पुरवणार नाही मी, तुझी कंपनी पण मला काय पेमेंट सोडणार नाही। तुम्ही लोन वरती व्याज पण घेता, बाऊन चार्जेस पण घेता, आणि लोन ज्यावेळेस संपल त्यावेळेस तुम्ही आम्हाला येऊन देता, जेव्हा माझं काम चालू होईल त्यावेळेस पेमेंट देईन। हे राहिलंय ते राहिलंय कसं करायचं आम्ही? तर मी तुम्हाला देतो म्हटले नाही, म्हणतच नाही, काम चालू होऊ द्या, देतो म्हणजे देतो। त्या करोनामुळे सगळ्यांची वाट लागली, तरी तुम्ही मला पेमेंट मागताय। बरं बरं ठीक आहे, आणि जर एवढं सांगून मी तुम्हाला लक्ष देत नसेल, तर तुमचं नाव सिबिलला जर नाव तुमचं खराब झालं तर तुम्हाला परत फ्युचरमध्ये तुमच्या भविष्यात तुम्हाला लोनही कोण देणार नाही, आणि कोर्टामध्ये तुम्हाला चक्कर मारायला लागतील। तुम्ही टी व्ही बघता का नाही? सरकारने पण सांगितलंय 3 महिन्याचे हप्ते पुढे घ्यायचे म्हणून, आणि जी लोक पैसे देत नाहीत ना त्यांनाही भाषा अशी वापरायची। तर काय झालं साहेब, काय बोललो तू? काय ऐकत नाही ते, पैसे भरायचं म्हणतो कुठं आणायचे पैसे? आता बघ काहीतरी करतो यार, पुढून तर पैसे बघ ते देऊन टाक यार, मला काही त्रास नाही, मुक्त कर यार तू, चल मी जातो आता। काय यार मित्र पण ऐकत नाही, फायनान्स वाला पण ऐकत नाही, काम पण बंद आहे, काय करावं काय? अरे मोबाईल शेट यार विसरलो वाटतो।
अरे बाबा कर्ज आज नवद फिटलच पण तुझा जीव गेलेला प्रदेला आहे का? अरे असं काय करू नको तू, सगळं ठीक होईल, मी आहे ना तुझ्या बरोबर। फायनान्स वाले काय करणार आहे, काय करत नाही, त्यांना पण वरून प्रेशर असतो, टार्गेट असतं, त्याच्यामुळे ते त्रास देतात आपल्याला। आणि खरं सांगू का तुला, मनात काही आणू नको, बिंदास राहा, काय होत नाही।